रायगडच्या खालापूर तालुक्यात लोधिवली ग्रामपंचायतीच्या नढाल गावच्या हद्दीत असणारा हा नढाल पाझर तलाव गेल्या 2 वर्षांपासून तलावात दगड मातीचा भराव टाकण्याचा प्रकार समोर आलाय. जेसीबी, पोकलेन मशीन, डंपरच्या सहाय्याने उत्खनन करून मातीचा हाच भराव तलावाच्या पाण्यात टाकण्यात येतोय. या तलावाच्या पाण्यावर शेतकरी आणि आदिवासी अवलंबून आहेत, त्यामुळे हा तलाव बुजवण्याचा संतापजनक प्रकार ग्रामपंचायतीनं तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिला. मुंबईतल्या फार्म हाऊस मालकांकडून हा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इतकंच नाही तर तलावाजवळील डोंगरही पोखरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. ते म्हणतो आमचा सर्वे नंबर आहे, आम्ही रॉयल्टे भरलेले सर्वे, तर आम्ही तहसीलदाराकडे स्वतः गेलो. तहसीलदाराने काल लगेच त्यांना तातडीने त्याने म्हणजे चौकशीचे आदेश दिलेले आहेत, पण ते आता चौकशी कितपत पूर्ण होते याचीच आम्हाला वाट बघायची. तरी म्हणून आम्ही केमिळेच्या जेनिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की प्रत्यक्ष का या कामात जर थांबवलं नाही तर आम्ही येत्या 8 दिवसात इथं उपोषणाला बसणार. आज आम्ही प्रत्यक्ष येऊन बघतो तेव्हा आम्हाला हे कळलं की हा जो प्रकार आहे हा निंदनीय प्रकार आहे. ह्या बाबतीत सरकारने योग्य ते पाऊल उचलून ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला आमची जागा मोकळी करून द्यावी. याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीनं तहसीलदार आणि लघु पाटबंधारे कार्यालयाकडे केली आहे. या तक्रारीनंतर भराव टाकलेल्या तलाव आणि उत्खनन केलेल्या क्षेत्राची लघु पाटबंधारे विभागानं पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या आमच्या कार्यालयाच्या मालकीचा असल्यावर तातडीने तिथे सूचना फलक लावण्यात येऊन सदरची ठिकाणी कोणी अतिक्रमण करणे देऊ नये अशी खबरदारी घेत आहे. अतिक्रमण केल्यास शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्याची कारवाई केली जाईल. तलाव अतिक्रमण प्रकरणी लघु पाटबंधारे विभागानं मुंबईतल्या फार्म हाऊस मालकांना नोटिसा बजावल्यात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसंच खुद्द जलसंपदा मंत्री या प्रकरणात लक्ष देणार का असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.